राज्य सरकारनं आज तब्बल 12 मागण्या मोदींच्या समोर मांडल्या महाराष्ट्राच्या संदर्भातल्या. पण महाविकास आघाडीच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला एक विषय 12 आमदारांच्या नियुक्त्यांचा, तो विषय सुद्धा मोदींच्या समोर आज अजित पवार यांनी मांडला. त्याबद्दल ते काय म्हणालेत ऐकूयात. राज्यपाल नियुक्त 12 जागा रितसर गव्हर्नमेंट पूर्ण बहुमतात आहे. जो काही ठराव कॅबिनेटला करावा लागतो तो केला. आम्ही राज्यपाल महोदयांना भेटलो. आता एका व्यक्तीने PIL मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे. आमच्या माहितीप्रमाणे त्याच्याकरता ॲफिडेव्हिट करून द्यायला सांगितलेलं आहे. तर या 12 जागा जवळपास आता 8 महिने झाले. तर त्याच्याबद्दलच्या सूचना प्राईम मिनिस्टरनी साहेबांनी गव्हर्नर साहेबांना कराव्यात की बाबा हे रितसर त्यांचा प्रस्ताव आहे, बहुमत आहे त्या सरकारला आणि कॅबिनेटने ठराव केलेला आहे. नियमावलीमध्ये जशा प्रकारचे व्यक्ती निवडताना गोष्टी असाव्या लागतात त्या सगळ्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये केलेला आहे. तर तोही मुद्दा आता ते 12 नामनियुक्त सदस्य विधान परिषदेचे करावे. दरम्यान 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्नाशी केंद्र सरकारचं काहीही देणं घेणं नाहीये. तो पंतप्रधानांच्या कडे विषय मांडायला नको होता, ती चूक केली असं फडणवीसांनी म्हटलंय. त्याचा माननीय पंतप्रधानांशी काहीही संबंध येत नाही. राज्यपाल नियुक्त 12 सदस्य हे पंतप्रधान ठरवत नाही, हे कुठलाही पार्टी ठरवत नाही, ते माननीय राज्यपाल ठरवतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्याची मागणी पंतप्रधानांकडे करणं हे काही योग्य नाही आहे. पण ठीक आहे, आता सरकारला वाटलं आणि त्यांनी ती केली. यानंतर आणखीन एक महत्त्वाची राजकीय बातमी मुंबईतून येते. भाजपच्या गोटातून भाजपच्या कोर कमिटीची बैठक गेल्या 2 तासांपासून मुंबईत सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडते. या बैठकीला भाजपचे राज्यातले सगळे वरिष्ठ नेते उपस्थित असल्याचं सुद्धा कळत आहे. या बैठकीसाठी आपण बघतोय की चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील हे नेते उपस्थित असून गेल्या 2 तासांपासून ही बैठक सुरू असल्याचं कळत आहे. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आता आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रफुल्ल, दिल्लीत आज मोठी राजकीय घडामोड घडली, त्यानंतर तातडीनं इथं भाजपच्या कोर कमिटीची बैठक होतीये, याचा परस्पर काही संबंध आहे का? नसेल तर मग आजच्या या बैठकीचं औचित्य काय? एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपची कोर कमिटी जी राज्याची आहे तिला अतिशय मोठं महत्त्व आहे. आणि सर्वात आज जे संतोष जी म्हणून जे संघटक आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होते. आणि कोर टीम जे मोठे निर्णय घेते ते संपूर्ण राज्यामध्ये भाजप या ठिकाणी लागू करते. आणि त्या संदर्भात एक महत्त्वाच्या गोष्टी ज्या राज्यामध्ये घडू इच्छितात त्या संदर्भातली ही बैठक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षाचं संघटन कुठल्या पातळीवर आहे आणि कशा पद्धतीने संघटन सध्या चालू आहे या संदर्भातला प्रमुख मुद्दा जो आहे तो आजच्या बैठकीत होता. आणि नंतर ज्या 5 महानगरपालिका आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत आणि नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या सगळ्यांचं राजकीय गणितं कशी राहतील आणि कशा पद्धतीने संघटन बांधणी होईल या सर्व महत्त्वाच्या विषयांवर आजची ही कोर कमिटी जी बैठक होणार आहे बैठक सुरू आहे. आणि या बैठकीमध्ये जवळपास आता ही 4 तास बैठक सुरू आहे. आणि आता थोड्या वेळात ही बैठक संपल्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे भाजपाच्या पुढची रणनीती राज्यामध्ये काय राहील त्या संदर्भातली एकूण जी परिस्थिती आहे ती समोर येईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल प्रफुल्ल. आणि याचसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.